कथेचं नाव आक्याची माय, लेखिका लक्ष्मी कमल गेडाम। सारजे, ए सारजे, तात्या कुठेच आहे? नाही म्हणजे घरी आहे का बाहेर गेलाय? धापा टाकतच दिघ्या सारजीच्या झोपडीत आला आणि धापा टाकतच घाई घाईनं त्यानं तिला विचारलं, तात्या 3 दिवसापासून घरला आला नाही, ते माय इसवत पहिल्या दारचे, त्याला भेटल्यावर कोणाचीच याद येत नाही त्याला, नाही पोरापुरीची, नाही आंधळ्या माईची, नाही माही पण। हसत सारजे म्हणाले, हसण्यावारी नेऊ नको सारजे, लोकर जंगलात चल, मी तिकडूनच मुळे घेऊन आलोय। तिथं सामले एक उघड्या माणसाचे लाश दिसली, धडवळखू येत नाहीत, तिच्या अंगावरचा 1/2 मास गळून पडलंय, निरीघाण पसरली ती तसा, तरी बी म्या नाखाले पालू लावला आणि लाश जवळ गेलो, माता अंदाज आहे का ते तात्याचेच, आणि आता ते ईश्वासच बसला, तरी बी तू चल आणि एक डाव खात्री करून घे। खरच आहे माय, 3 रोजापासून तात्या घरला आला नाही, चल आपण पाहून येऊया। तात्याची 14 वर्षांची मुलगी जाई मायला सारजीला म्हणाली आणि सारजी आपल्या चिल्या पिल्यासह दिग्याच्या पाठोपाठ झपाझ पावलं टाकत जंगलाकडे निघाली। 14, 12, 10, 8 वर्षांची मुलं तिच्या मागमाग जात होती, नवे धावतच होती। साधारणपणे 1 तास चालून झाल्यावर ते सर्वजण जंगलात घटनास्थळी पोहोचले। प्रेताच्या बाजूला पडलेली चप्पल, गळ्यातील दंडातील ताईत, विळा चुंभळ, नेसूचं धोतर, यावरून ते तात्याच असल्याचं सारजीने ओळखलं। पोराने बाप ओळखला, हांबरडा फोडून रडारड झाली। सारजीनं तर धाड धाड डोकं चापटून घेतलं, आता ह्याला असच काय करावं दिग्या भाऊ? सारजीनं दिग्याला विचारलं, काय करायचं आहे? पोलिसात रिपोर्ट देऊन ये काय फायदा नाही, उलट त्याईचा ससेमिरा आपल्या पाठीलागाचा, लासचा ठिकाणी लावता येत नाही, निरीघाण सुटली, गळल्या मासाले निऱ्या मुंग्या लागल्यात, इथं साबासाले जीव होत नाही आणि बसून फायदेबीच होत नाही। दिघ्यानं सारजीला समजावणीच्या सुरात सांगितलं, दुःखी मनानं, थकल्या शरीरानं, कपाळाचं कुंकू पुसून पांढऱ्या कपाळानं सारजी लास जवळून उठली आणि वरतीकडे चालू लागली। बाकीचे सर्वजण तिच्या पाठोपाठ चालायला लागले। ही आदिवासी वस्ती, आदिवासी तिला पोडा म्हणायचे। हा पोडा तरी कसला? अमरावती जवळच हे धारणी गाव, एकीकडे साधारणतः 5-50 लोक वस्तीच, ती आदिवासींचीच वस्ती। गावात शाळा, दवाखाना फक्त नावालाच, नेहमी कुलूप बंद। गावात येण्या जाण्याला एकच बस, त्यामुळं सारीच भयानकता। त्या गावाजवळून थोड्याच अंतरावर जंगल, त्यामुळे वाघ, बिबटे, कोल्हे, मोर, जंगली प्राण्यांची नेहमीच गाठभेट। जंगलात गेल्यावर तर हमखास भेट होणारच, निदान दुरून तरी दिसणारच, पण त्या जंगलाला दोष का म्हणून द्यायचा? जंगलाच्याच भरवशाव त्यांना पोटभर खायला मिळतं, कधी जंगलाचा रानमेवा, तरे तरेची औषधयुक्त वनस्पती, लाकूड फाटा, जळणारा इंधन, हे सर्व जंगलाचीच देणगी। जंगल म्हणजे आदिवासींचा पोशिंदा। सारजी झोपडीत येताच तिच्या म्हाताऱ्या आंधळ्या सासून तिला विचारलं, सारजे मिळाला का होता त्या? कोणाची लास होती ती? तात्याची तर नव्हती ना? म्हातारीच्या उत्तरादाखल सारजीनं गळाच काढला। पाठोपाठ पोरांनीही म्हातारी समजायचं ते समजली। तिचं मातृहृदय हेलावलं, तिनंही त्यांच्या सुरात सूर मिसळला।
पाहता पाहता पोड्यावरील आजूबाजूच्या झोपड्यातील बाया माणसे तिथं गोळा झाले. कसा गेला, काय गेला? लंबा बावाजी डसला का इचू इंगळी का आणखीन काही? काहीच कळाले मार्ग नाही अशी चर्चा त्यांच्यात होत होती. मध्ये मध्ये सारजी हिल काढून रडायची. उपस्थित सर्व पोडावासी तिला समजावत होते. पोड्याचा मोरक्या म्हणाला, सारजे हो नाही ते झालं, आता काय लढून तू वापस थोडाच येणार आहे? तवा त्याच्या तिसऱ्या रोजाची सोय कर, तेवढीच त्याच्या आत मेले शांती भेटन. पण तिसऱ्या रोजाची तयारी तरी कशी करावी? ह्या वक्त आले काय आहे? म्हणून सारजीनं पुन्हा गळा काढला. कसाही होता पण घराचा फाटा होता. म्हणत उपस्थित स्त्रियांनी डोळ्याला पदर लावला. पुरुषांच्या डोळ्याचं काठ पाणावलं. सारजे असं त्याचं दुःख उगात बसल्यानं पोरा बाळांचं पाठ थोडंच भरणार आहे? काम तर करावंच लागन. तवा तू असे हातपाय गायून बसू नको आणि तिसऱ्या रोजाचं जाऊ दे. पण निदान त्याच्या आजच्या घासाची सोय कर, न त्या जाग्यावरच घास घेऊन जाई. मोरक्यानं सल्ला दिला. सारजीनं स्वतःला सावरलं. ती बसल्या जागेवरून उठली. झोपडीत दोन तीन गाडग्याची उतरंडी होती. त्यात तांदळाची चुरी मिळाली. त्याचा तिनं भात शिजवला. सोबतीला कालवण केलं. जाई आणि शंकर याला सोबतीला घेऊन ती घास घेऊन जंगलाकडे निघाली. जाई शंकर्या पुढं पुढं, त्यांच्या पाठोपाठ सारजी. त्यांनी नाला पार केला. सगळेजण पुढच्या ओढीने निघालेले. पाठीमागून कशाचा आवाज येतोय याचही कोणाला भान नव्हतं. चोरट्या अंगाने जमिनीवरची पानं सळसळावी तशी थोडी सळसळ जाणवली. परंतु कसली सळसळ काय वगैरे अंदाज घेण्याआधीच पाठीमागून सारजीवर कुणीतरी झडप घातली. लगेच तिच्या नरडीचा खोटही घेतला. जनावरानं डरकाळी फोडली नाही की टाहो फोडला नाही. सारजीची मात्र एकच आर्थ किंकाळी वातावरणात उठली आणि विरलीही. मुलांनी मागे वळून पाहिलं आणि लगेच त्यांनी जवळच्याच ताट झुडपाचा लपण्यासाठी आसरा घेतला. त्यांच्याही तोंडून आवाज फुटेना की रडू फुटेना. उघड्या डोळ्यांनी माईचा मरण खेळ ते बघत होते. एरवी कुणाचा बैल, कुणाची गाय, तर कधी कुण्या माणसाचाही चट्टामाटा वाघानं केल्याच्या घटना कानावर पडत होत्या. पण त्यावर काहीच उपाय होत नव्हते, बंदोबस्त होत नव्हता. आज मात्र प्रत्यक्ष माईच्याच नरडीचा खोट घेतल्याचं बघण्याचं दुर्दैव त्यांच्यावर चालून आलं होतं. क्षणापूर्वी बोलणारी चालणारी माई जंगलाच्या राजाचं भक्ष ठरली होती. बऱ्याच वेळानं वाघ निघून गेला तरीही झोडपाड दडलेल्या बहीण भावाला बाहेर येण्याची हिंमत होईना. झोडपात काही किटूक मिटूक असेल ही भीती त्यांना वाटत नव्हती. अंधार पडायला लागला. आपण घरी गेलं पाहिजे, नाहीतर एखादा वाघ येऊन आपल्याला खाऊन घ्यायचा. दबक्या आवाजात शंकर्यानं मनातली भीती व्यक्त केली. त्या कल्पनेनंच दोघे बहीण भाऊ जाग्यावरच थरथरले. आता आपण माग पुढं पुढं नाही, एकमेकाचा हात धरून सोबतीनं जाऊ, जाईनं दबक्या आवाजात शंकर्याला सांगितलं. लगेच दोघे घराच्या ओढीने निघाले. वाटेत भीतीपोटी कुणीच कुणाशी बोलेना. दोघे झोपडीत आले. दुपारचे निघालेले. रात्र व्हायला आली तरीही परतले नाहीत म्हणून आंधळी म्हातारी आजी काळजीत होतीच. शिवाय लहान तीन मुलंही माईची वाट बघतच होती. झोपडीत दोघही बहीण भाऊ येताच आजीनं विचारलं, काऊन व सारजे? तात्या रुसला होता का हो? काव्यानं लोकर घास उचलला नाही का हो? आजी माय गेली हो, वाघानं आमच्या डोळ्या देखत खाल्ली तिले. आधीच बापाचं ओलं दुःख, त्यातच माईचं असं मारा.
जाई आणि शंकर एकमुखानं सांगायला लागले, आपणच कमनशिबी म्हणून दोघ व्यापलेले ते सोडून गेले, निमित्त कायच असो पण मी आंधळी देवाले दिसली नाही। तुमच्या बापाचा घास नेला नसतात वाघानं, तुमच्या माईचाही घास घेतला नसता, माई तरी आपला सांभाळ कराले जिथे असते। आता तुम्ही लेकराची जात आणि मी अशी आंधळी तुमच्या भरोशावर, लेकरापेक्षा लेकरू। वाघाने आजचाच मुहूर्त पाहिला बाप्पा, आजी रडत म्हणाली। ही गोष्ट पोळ्यात तोंडातोंडी पसरली, परंतु जरा वेळ त्यांची समजूत घालण्यापलीकडं पोळावासी जवळ दुसरं होतच काय। प्रत्येक झोपडीतील प्रत्येक जण हातावर आणून पानावर खाणारा, ज्या दिवशी काही भेटलं नाही त्या दिवशी तेच हात पोटावर ठेवून उपाशी झोपणारा, जंगलातून उभ्या रस्त्यानं गुपचूप येणारे बहीण भाऊ आता हंबरडा फोडून फोडून रडत होते, जमलेल्या आयाबाया माणसांचं डोळं पाणावलेलं। बरीच रात्र झाल्यानंतर पोड्यातील दोन तीन झोपड्यातून त्यांच्याकरता भात भाजीचं जेवण आलं। त्याईचं चिंतन केल्यानं पोट भरणार नाही, दोन दोन घास पोटात घाला। जमलेला एक जण बोलला, आजी बापाचा घास माई घेऊन गेली होती, आता माईच्या घासाच काय हो? जाईन रडत विचारलं। आता तिच्या घासाची गोष्ट सोडा, पुण्यांदा एखादी वाईट घटना नको, इजा बिजा तिजा म्हणत्यात, तवा आता पुण्यांदी हात दाखवून अवदकन पण नकोच, तसे मेल्या कोणी घास खावाले येत नाही, आता आपल्याच घासाची सोय करा बाटा। आपण पोड्यावरची लोक काही जमीन जुमल्यावाले लागून गेलो का, गेल्या माणसाईचं दुःख कराले, जाय लेकरा आता तुझ्या लेकराची माय होय बाई। उपस्थितापैकी काही जण बोलत होते, जरा वेळानं सर्व पोडावासी निघून गेले। आंधळी म्हातारी आपल्या नातवंडांना घेऊन झोपी गेली। दुसऱ्या दिवशी सर्वात लहान 8 वर्षांचा बारक्या म्हणाला, आजे मले भूक लागली। लगेच आजी जाईला म्हणाली, जाई तूच, आता सव्याचा आधार, पोटा पाण्याचे काय सोय कर बाई, काहीतरी दुकानातून घेऊन ये। आजे तू असं बोलते जसं पोड्यावरचा दुकान आहे आणि आपल्या गाठीले पैसा असल्यावाने, दुकानदाराले दिला पैसा का आणलं सामाईन? आता ते काय मले समजत नाही काय बाई, शेजारच्या गावात जाऊन भुजंगवाण्याच्या दुकानातून आण काय बाई, त्याले म्हणा तू या घराच्या भिंती सारवून देतो, नाही तर दुकानचा दादाना पाकडून देतो, त्या मजुरीत आजचा दिवस भागू आणि उद्यापासून नेहमीसारखं कामधाम पाहता येईन। आजीचा शब्द प्रमाण मानून जाई आणि शंकर्या भोजंगवाण्याच्या दुकानात गेले आणि म्हणाले, भोजंग भाऊ आजच्या रोज उदार सामायना हाताले काम दे, मग कामाच्या पैशात होणारी उधारी कापून घे। तुम्ही पोड्यावरचे लोक भलतेच लुचड राहता, तुले उधार द्यासाठी मी काय माया घरात तुळशी पात्र नाही ठेवलं, चल हाट आज नगद कल उधार। असं म्हणत भुजंगवाणी केळसवाणी हसला, तसे दोघे बहीण भाऊ केविलवाणी म्हणाले, आमचे माय बाप दोघही मेलेत, आमचं दुःख वलच आहे, पण तानबू कोणाले चुकली, लहान लहान भाऊ बहीण आंधळी आजी घरी आहे म्हणून आजच्या रोज आम्हाले काम दे आणि राशन बी, सर्व्याची जबाबदारी आमच्यावरच आहे। शाण्यात शाण्यासारखंच बोलता बी, पण मी असं काय तुमच्या भूलतापाले भूलणारा नव्हे। केळसवाणी दात विचकत कठोरपणे भुजंगवाणी बोलला, भरोसा करा भाऊ आमच्यावर, आम्ही मायबाप मेल्याचं कामून खोट बोलू। हे बोलताना जाईच्या डोळ्यात पाणी दाटलं, ते तिनं तिच्या साडीच्या फाटक्या पदरानं पुसलं। त्याच वेळी त्याची नजर
तिच्या उमलत्या तारुण्यावर खेळली। काळी सावळीच जाई, पण जाईच्या मुग्ध कळीसारखी उमलत होती, तारुण्यानं मुसमुसली होती। तोंडाला पाणी सुटल्याप्रमाणे भुजंगवाणी म्हणाला, खरं आहे तू हे म्हणणं जाई, भूक चिळकून आले चुकत नाही, तू ही भूक म्हण का माही भूक, पण तुले काम तरी कोणतं देऊ। तशी आशेनं जाई म्हणाली, तू या घराच्या भीती सारवून देतो, नाही तर तू या मालताल सफा करून देतो। आता भीती कोण सारवते, आत पेंटिंगचा जमाना आहे, तवा महा मालच सफा करून दे, पण आदुगर शंकराजवळ काय काय पाहिजे ते पाठवून दे, आणि तू काम करी तसा। भुजंगवाण्यानं असं म्हणताच दोघाही बहीण भावाच्या डोळ्यात आशेचं किरण चमकलं। तिने किलो तांदळाची चोरी, 2 रुपयाचं तिखट, मीठ, 1/2 पाव तेल असं काही बाही सामान बांधून मागितलं। शंकर ते घेऊन पोड्यावर निघाला। जाई दुकानात शिरली, गरजवंताला अक्कल नसते तशीच। भुजंगवाण्याच्या राहत्या घरातच पुढच्या भागात दुकान, मधल्या दारातून घर ते दुकाने जा करता येत होती। वाण्यानं मधलं दार बंद केलं आणि नंतर समोर जाई। जाईला काही कळण्याआधीच तिच्या तोंडावर त्यानं हात ठेवला आणि वरून दम भरला। बोंबली तर पाह्य, तुले महा मालच पाकडून द्यायचा होता ना, पाकड आता, म्हणत तो माणसाचा जनावर झाला, वाण्याचा हिंस्र प्राणी झाला। 14 वर्षांची जाई, 50 वाणी। कार्यभाग उरकताच वाण्यानं दोन्ही दारं उघडले आणि म्हणाला, नेल्या सामानेचं पैसे बी आणू नको, न पुण्यांदा तोंड बी दाखवू नको, नाही तर तंगडी तोडून हातात देईन। स्वतःच्या अंगावरची ठिकठिकाणी विरलेली कपडे सावरत जाईनं पोड्याचा रस्ता धरला। काहीशी बिथरलेली, भांबावलेली, घाबरलेली, काहीतरी नव्यानं अनुभवलेली, अंगाचा तीळ पापड झालेली जाई पोड्यात आली। पोड्यातील बाया माणसं वाटेत तिला भेटत होती, तिच्या माया बापाविषयी आस्थापूर्वक काही विचारत होती, आणि आपल्याच विचारात मग्न असलेली जाई त्यांची नजर चुकवत होती। जाई झोपडीत आली। शंकरानं भात भाजी रांधून सर्वांना जीव घातलं होतं। म्हातारी आंधळी आजी तिच्या पाठीवरून शाबासकीचा हात फिरवत म्हणाली, आलेस आता तू एक खाऊन घे चार घास, आज तुम्ही बहीण भाऊच आमचे मायबाप झालात, आम्हाला वाटलं तुले लईच उशीर होईन म्हणून मी आई जेवून घेतलं, नाहीतर म्या तरी पाहिली असती तुही वाट। जाईनं म्हातारीचा हात रागानं झटकला। तशी म्हातारी कळवून म्हणाली, तूही वाट नाही पाहिली म्हणून चिल्लीस का हो। तेव्हा जाईनं स्पुंदून स्पुंदून रडत भुजंगवाण्याची कर्तूत सांगितली। ते सर्व ऐकून झाल्यावर सुन्न मनानं म्हातारी बोलली, ओगे राहीबाई आता आपल्या बाजूनं बोला भांडाले कोणी नाही, पोड्यात अशा गोष्टीचा ईटा धरत येत, दंड बसवत येत, दंड भरला नाही तर जाती बाहेर घालत येत, त्या परस बंदी मोठसावा लाखाची ठेवू, येत्याला जाऊ तवासा एखादा पोरगा पाहून घेजो, आम्ही समदे तू येत्याच्या संग लग्न लावून देऊ, पुढं आम्ही आणि आमचं नशीब, इजा बिजा तिजा म्हणते तशी घडली, हे तिसरी वाईट घटना। रेला सुरू होण्याआधीच जाईचं पोट वाढू लागलं। तोच महिना जाईला राहिला। कसदार सुपीक जमिनीत चुकून बी पडावं आणि देखभाली विनाश ते रोपटं तरारून वर यावं, तसंच काहीसं जाईच्या बाबतीत घडलं होतं, घडत होतं। तिच्या उलट्या ओकाऱ्याचा अर्थ म्हातारीनं आंधळी असून सुद्धा अंदाजानं आणि अनुभवानं लावला होता। आता बंदी मोठ 1.25 लाखाची राहिली नव्हती। तिचं वाढतं पोट पाहून पोड्या चर्चेला ऊत आला होता। कसं घडलं, का घडलं ते कळून चुकलं होतं। जाईबद्दल सर्वांना सहानुभूती होती, पण तिच्याशी
लग्न करायला कुणी तयार नव्हतं। भुजंगवाण्यानं कानावर हात ठेवलं होतं। पोड्यातील लोकापेक्षा त्याच्या हातवरचे उंच लांब तसं पाहता आदिवासीमध्ये असल्या घटना नवीन नव्हत्या, पण त्याचे परिणाम दिसत नसल्यामुळं उथळ मात्यानं कित्येक मुलं मुली हिंडायचे। रेला आला की वरवधूची मनाप्रमाणे निवड आणि लग्न, परंतु जाईचं नशीब फुटकं, त्याला कोण काय करणार। पोटात लेकरू वाढते म्हणून भूक लागत नाही असं थोडंच आहे। काही असलं तरी जाईला दोन हात राबण्याशिवाय गत्यंतर नव्हतं। हातभार लावायला लहान बहीण भाऊ होत। सर्वच बहीण भाऊ कामानिमित्त बाहेर जायचे, आंधळी आजी झोपडीत थांबायची, लेकरांना हातभार म्हणून ती रात्रीचा स्वयंपाक करून ठेवायची। याबद्दल सगळ्या भावा बहिणींनी नाराजी व्यक्त केली होती, परंतु आजीचा प्रेमळ हटवादीपणा म्हणा किंवा दुराग्रह म्हणा, ती दररोज स्वयंपाक करायचीच। काय पाच पक्वांत शिजवत नाही मी, अंदाजानं भाताची हांडी चुलीवर ठेवा लागते असं ती म्हणायची। एके दिवशी सर्व बहीण भाऊ कामावरून आलेत। दररोजच्या प्रमाणे आज आजीची बाहेर काहीच हालचाल कशी नाही, आवाजही कसा येत नाही, म्हणून घाईनं सर्वजण झोपडीत शिरले। बघता तर चुलीजवळ आजी पडलेली, तिचं दोन्ही हात भाजलेलं। जाईनं तिला आवाज दिला, हलवून बघितलं तर आजी त्यांना सोडून गेलेली। पुन्हा एकदा पोड्यात म्हातारीबद्दल मुलाबद्दल थोड्या वेळासाठी हळहळ व्यक्त झाली। निसर्ग नियमानुसार योग्य वेळ येताच जाई बाळंत झाली। तीही जंगलात मुळे आणायला गेल्यावर तिला मुलगा झाला, लेकराला लेखरू झालं। पोड्यातील लोकांना दगडाने विळ्याने नाळ कापणं नवीन नाही। जाईनही धारदार दगडानं मुलाची नाळ कापली, सुंबळीच्याच कापडाचा घडी घेण्यासाठी उपयोग केला आणि माकडीनीप्रमाणे मुलाला उराशी कवटाळून पोड्यात आली। जाई मोगऱ्याला दुःख मोठ आणि कडू भोपळ्याला पीक मोठ, बस हीच अवस्था जाईयानी तिच्या बाळाची होती। ते पोर दिसामासी वाढत होत, विशेष म्हणजे ते कुपोषित भाग। तिथले कुपोषित लोक तरीही जाईला मात्र भरपूर दूध, तिचा मुलगा धष्टपुष्ट दिसायचा। मुलाचं नाव तिनं आक्या ठेवलं। आक्याला पाठीशी बांधून ती कष्ट करायची, कधी कोणाच्या शेतात गेल्यावर झाडाला पाळणा बांधायची। पाहता पाहता पाच वर्ष संपली। 14 वर्षांची जाई 19 झाली, आक्या 5 वर्षांचा। तो चांगला बोलायला लागला, पोड्यातील मुलांसोबत खेळायला लागला। खेळून आल्यावर माझ्या बापाचं नाव काय विचारू लागला। पोड्यातील पोर मले बिनबाप अकाउंट म्हणतात ते सांगच, तिच्या जवळ असा हट्ट धरू लागला। दरम्यानच्या काळात सारजीच्या भावा बहिणीचंही पोड्यातच लग्न झालं। नेहमीप्रमाणे आख्या त्या दिवशी गारण घेऊन झोपडीत आला। मायला म्हणाला, माय मले बिनबाप अकाउंट म्हणतो, मा मले शाळा शिका वाटते, पण शाळेत बापाचं नाव लिवा लागते म्हणते, आणि मी तर बिनबापाचा हो। केविलवाना होऊन तो माईशी बोलत होता। आज मात्र जाईनं त्याला या प्रश्नावर नेहमीप्रमाणे गालावर मारलं नाही, पाठीवर धापाटे दिले नाही, उलट त्याच पाठीवर शाबासकीची थाप देऊन उराशी कवटाळलं आणि म्हणाले, आख्या माया राजा, तुले शाळा शिकाव वाटते ना, मग शाळा शिक। अरे आपण आता तालुक्याला जाऊ राहिले, तिथल्या शाळेत तू हे नाव टाकीन म्या, पण बापाचं नाव? मध्येच आख्याचा केविलवाना प्रश्न। अरे शाळेत तू हे नाव आख्या जाई भुजंग मारे, मीच तुई माये, मीच तुया बाप। आता आपली गरज मावशी मामाले राहिली नाही, आता बस तू मले आणि म्या तुले, आजच आपण तालुक्याला जाऊ। विंचवाचं बिराट पाठीवर घेतल्याप्रमाणे झोपडीतील सामानाचं जाईनं बोचकं बांधलं, ते डोक्यावर घेऊन ती तालुक्याला आली। तालुक्याला कधी रेल्वे स्टेशनवर
तर कधी एसटी स्टँडवर ती राहायला लागली. मिळेल ते काम करून पोट भरायला लागली. आक्क्यासाठी शाळेचा शोध घ्यायला लागली. जिल्हा परिषदेच्या शाळेत तिनं आक्क्याचं नाव घातलं. शाळेत मोफत पुस्तकं मिळतात, जेवायला खिचडी मिळते हे त्या मायलेक्याला प्रथमच कळालं. त्या मोफत मिळणाऱ्या खिचडीचा स्वर्गीय आनंद त्यांना व्हायचा. त्रास एकच होता, वारंवार तिला तिच्या राहण्याची जागा बदलावी लागायची. परंतु जिद्दी जाई आणि त्याही पेक्षा जिद्दी आक्या, शाळा शिकून शहाणं व्हायचंच असा जणू त्यांनी चंगच बांधला होता. प्रयत्नांती परमेश्वर, त्याप्रमाणे आक्या प्रत्येक वर्षी पास व्हायचा. सुट्टीच्या दिवशी मायेसोबत तो मिळेल ते काम करायचा. वर्षामागून वर्ष सरत गेली आणि आक्या मॅट्रिक झाला. आदिवासींच्या सवलतीविषयी माहिती मिळू लागला. श्रमाने प्रतिष्ठा वाढते, त्याप्रमाणे त्याची जिद्द पाहून शिक्षकही त्याला वेळोवेळी मदत करायचे. आक्या डीएड झाला, जिल्हा परिषदेच्या शाळेत मास्तर म्हणून रुजू झाला. आता मात्र जायची भटकंती संपली. तिनं छोटीशी खोली किरायानं घेतली. 14 वर्षांची जाई तिष्ठेत आली आणि मुलाची पहिली मोठी कमाई तिच्या हातात आली. होय, आख्या तालुक्यालाच शिक्षक झाला होता. नवे जाईसाठी तो जगातील सर्वात मोठा माणूस, मालदार माणूस झाला होता. आणि ती त्याची माय होती, बाप होती. सर्व व्यापी नात्यानं ती व्यापलेली होती. आजवर जीवनाशी तिनं झुंज दिली होती, त्याबद्दल खूपदा ती रडली होती. आज मात्र रडावं की हसावं असं काहीच तिला झालं होतं. शेवटी ती पुन्हा एकदा ढसा ढसा रडली आणि रडतच आक्याला म्हणाली, आक्या, धारणेची शाळा नेहमीच बंद असते, तिथल्या पोरायले शिकवायले जासीन का आक्या? आक्यानं होकारार्थी मान हलवली आणि जाईचं डोळं पुन्हा झरायला लागलं. पण हे अश्रू आनंदाचं होत. तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होत. आजवर नेहमी जाईला प्रश्न पडायचा, मी कोण? कुवारी कन्या, विधवा स्त्री की कुवारी माता? माया कपाळाचं कुंकू कोणतं, लाल की पांढरं की काळं? आज मात्र तिला स्वतःलाच उत्तर गवसलं होत. तिच्या कपाळाचं कुंकू काळं पांढरं नव्हतंच, ते लाल चुटूक होत. आणि ती कुवारी कन्या नव्हती, कुमारी माताही नव्हती, ती फक्त आक्याची माय होती. आक्याची माय होती. आक्याची माय.